म्हणजे पुण्या मिळणार शेजारच्या विचार का काय आणणार दात द्यायची का म्हणून जाऊयात एक दोन दाखा काय खाईल काही लोक दुसऱ्या दिवशी आंबोळकर करा काळ्या वागायला म्हणे यांचं काय ठरलं की काय नाही म्हणे काल कार्यक्रम होता ते आठवलं म्हणून काळ्या वागवते सगळ्या गोष्टी आयुष्यात वेळच्या वेळची झाल्या वेळच्या वेळी झालेल्या बऱ्या असतात मुंबईला आणखीन एक वेगळाच अनुभव वेगळा म्हणजे त्या तुम्हाला सांगतो की शिवाजी मंदिरला माझा कार्यक्रम मी असं बोललो ना का मी कोबियम पोसून उभारून राहिलो सगळे लोक काळ्या वाढायला अरे म्हटलं काय रेडी आहे की काय काळ्या काय वाजवत आहे नाही म्हणे आमची येणार फास्ट लोकल चूक आहे म्हणून आधी काय आता म्हणजे ही मुंबईमध्ये आता आपण पूर्वी विषमता वगैरे होती मुंबईतलाच आहे विषय निघालाय म्हणून तुम्हाला आपलं सांगतो की ते पूर्वी कसं विषमता होती पण ज्योतिबा फुले शाहू महाराज सगळे आगरकर वगैरे सगळ्या मिळून बाबासाहेब आंबेडकर सगळ्या महान विभूती नंतर सगळी विषमता नाहीशी झाली असं पण तुम्हाला माझी खंत एक सांगतो तुम्हाला सांगतो या मुंबई शहरात पण एक विषमता आहे तुम्हाला सांगतो म्हणजे असं एखाद्या माणसाला विचारलं ना की तुम्ही कुठे राहता तो म्हणतो वेस्टर्न म्हणून असं वेस्टर्न म्हणजे फार आव्हानात राहतो कुठला वगैरे असं कुठंतरी अंधेरी तिकडे ते बारा वगैरे वगैरे तसं आणि दुसऱ्या माणसाला विचारलं तुम्ही तू कुठे राहतो सेंट्रल असं कांजूरमार्ग भांडवल केला जाणार विचार खरंच मी खंत मी आज मुंबई बाहेर नाही सांगू शकत मी हे हृदय तुमच्या समोर मोकळ होतोय आणि मला विचारलं तुम्ही कुठे राहता म्हंटल चेंबूर हार्बर कचऱ्यात राहतो की काय असं समाज खरंच असं म्हणजे वेस्टर्न आयक्यू पण फार हार असतो तुम्हाला सांगतो वेस्टर्नचे लोक इतके हुशार अहो माझा तिकडे भरून गेला त्या वडोदरामध्ये कार्यक्रम तर मी चेंबूरवरनं रिक्षा करून आलो त्याला बरेच दिवस झाले रिक्षा करून आलो आणि फर्स्ट क्लासचं तिकीट काढलं बांधण्यामध्ये मला म्हणलं फर्स्ट क्लासचं तिकीट काढलं म्हणजे टीसी स्वतः येऊन आपल्याला आज बसवता नुकताच गावावरनं आलेलो होतो असं मला आपलं घडवलं म्हटलं एवढं आपण ते कसलं काय तीन गाड्या सोडल्या तरी घुसायला जागा शेवटी कसा कसा आज शिरलो आणि उशिरा पोहोचलो बोरिवलीला ते आयोजक म्हणतात का म्हणे उशीर झाला असं असं अहो म्हटलं कसलं काय गर्दी म्हटलं अंधेरी आल्यासारखं झालं म्हणून म्हटलं ते म्हणे अंधेरी ईस्ट अंधेरी वेस्ट म्हणून